नवरात्र उत्सवाला अतिशय आनंदात आणि अतिशय जल्लोषात सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील चतुर्शृंगी देवीचं दर्शन खास पुणे प्लसच्या प्रेक्षकांसाठी. प्रचंड शक्तिशालिनी विशाल सिंहधारिणी विराट विश्वधारिणी मा दुर्गा. नमस्कार. पुणे प्लसच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्र उत्सवाचा हार्दिक शुभेच्छा. नवरात्र उत्सवाला अतिशय जल्लोषात सुरुवात झालेली आहे. आपण आलेलो आहोत चतुर्शृंगी मंदिरात. आपण आज चतुर्शृंगी देवीचं महत्त्व, इतिहास आणि दर्शनसुद्धा घेणार आहोत. चला तर मग जाऊया दर्शनाला. सहारा सुख जीवन का सारा तेरे चरणों पे वारू बोली माँ, ओ माँ, ओ माँ. शारदीय नवरात्रोत्सवाला राज्यभरात अतिशय उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात झाली. पुण्यातील शिवकालीन असलेलं देवीचं मंदिर म्हणजे चतुर्शृंगी देवी. हे मंदिर शिवकालीन असून या देवीची मूर्ती स्वयंभू आहे. चतुर्शृंगी गडाची उंची 90 फूट तर 125 फूट रुंदी आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी 100 पायऱ्या चढाव्या लागतात. आपण गडाच्या मधोमध पोहोचलेलं आहे. चतुर्शृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी या गडाला 100 पायऱ्या आहेत आणि 90 फूट उंच असे याची उंची आहे तर 125 फीट या गडाची रुंदी आहे. चतुर्शृंगी या चतुर्शृंगीमधलं चतुर म्हणजे 4 डोंगरांमध्ये असलेली ही देवी आहे. चतुर्शृंगीला अमरेश्वर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. आपण मंदिराच्या थोड्याच अंतरावर आहेत. चला तर जाऊयात दर्शनाला. देवीची मूर्ती स्वयंभू असल्याने नवसाला पावणारी देवी म्हणून याची ओळख आहे. चतुर्शृंगी देवीला अंबरेश्वरी देवी म्हणून ओळखलं जातं. या मंदिराच्या गावभाऱ्यात दुर्गा देवी आणि गणपतीचे मंदिर आहे. यंदाच्या वर्षी देवीला 14 किलो चांदीचे प्रभावन करण्यात आले आहे. तर या संदर्भात या मंदिराच्या विश्वस्तांनी अधिक माहिती दिली. या वर्षीचा नवरात्रोत्सव 1 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू झालेला आहे आणि तो 11 ऑक्टोबर 2016 या दिवसापर्यंत चालेल. दरवर्षी वर्षीप्रमाणे सर्व विश्वस्तांनी येणाऱ्या भाविकांची उत्तम सोय व्हावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत. देवीपुढे श्री सुप्त पठण, भजन अशा प्रकारचे उपक्रम केलेले आहेत. यावर्षी आमच्या देवस्थानमध्ये अनेक वर्ष काम करणारे श्री श्रीनिवास कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ 14 किलो वजनाची चांदीची प्रभावळ मंदिरामध्ये बसवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विजयादशमी दिवशी दरवर्षीप्रमाणे सीमोल्लंघनाची मिरवणूक निघणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजता ही मिरवणूक निघेल. त्या मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी करण्याची आमची योजना आहे. या सर्व योजना उपक्रमांचा भाविकांनी फायदा घ्यावा. त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टीनं प्लॅस्टिक पिशव्यांचा कमी वापर व्हावा आणि कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर वाढावा यासाठी काही संस्थांच्या मदतीनं आम्ही उपक्रम राबवतो आहे. MQR या कंपनीनं कागदी पिशव्या उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे आणि टाईम ही जी इन्स्टिट्यूट आहे त्यांनी कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे. जो कचरा जमा होतो त्याचं निर्मूलन करण्यासाठी ग्रीन हिल संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांच्याशी एक समन्वय साधून त्यांच्याशी करार केलेला आहे. त्यानुसार स्वच्छता राखली जाईल. सर्व पुणेकरांना नवरात्रीच्या आणि विजयादशमीच्या माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आपण मंदिरात पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की देवीची सुरेख अशी मूर्ती आपल्याला दिसती आहे. यंदाच्या वर्षी 14 किलो चांदीची प्रभावळ देवीला केली गेली होती. मागच्या वर्षी 80 किलो सोन्याची नथ देवीला केली गेली होती आणि दरवर्षी काही ना काही नवीन आभूषणे या देवीला करण्यात येतात. यंदाच्या वर्षी ज्यांनी 14 किलो चांदीची प्रभावळ देवीला केली आहे ते आपल्यासोबत आहेत. काका काय सांगाल तुम्ही यावर्षी 14 किलो चांदीची प्रभावळ देवीला केली आहे त्याबद्दल काय सांगाल? यंदाच्या वर्षी आमच्या इथे सेवेकरी होते त्यांच्या स्मरणार्थ चांदीचं 15 किलो चांदीचं नवीन प्रभाव केलेली आहे. त्याची अधिष्ठात्री देवता चतुर्शृंगी देवी ही स्वयंभू असून ही सप्तशृंगी देवीचा अवतार इथे पुण्यात झालेला आहे. हे पार्वतीचं आदिस्वरूप आहे आणि महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असं सर्व प्रकारचे असल्यामुळे इथल्या लोकांचे ही देवी नवसाला हमखास पावते
अशी लोकांची सर्व जगात श्रद्धा झाल्यामुळे आता इथे महत्त्व खूप वाढलेलं आहे. लोक जगभरातनं आता लोक या ठिकाणी येतात. परदेशी लोकांची सुद्धा इथे श्रद्धा बसलेली आहे. ते पुणेकरांच्या अभिमानाची गोष्ट आहे खरं म्हणजे. आपण आज आले होतो चतुःशृंगी देवीच्या दर्शनाला. मला खात्री आहे तुम्ही दर्शन घेतलंच असेल नक्की, आणि तुम्हाला देखील हा दर्शन घेऊन आनंद झालाच असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरतसह मी हिमांशु बायस, पुणे प्लस न्यूज, पुणे.